हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेकडेवारी, जो की महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि यावरती प्रत्येक एक्झाममध्ये ग्रामसेवक, तलाठी, म्हाडा, पोलीस भरती, आरोग्य भरती या कोणत्याही भरतीची तुम्ही तयारी करत असाल, शिक्षक भरती, तर त्यासाठी यावरती हमखास प्रश्न येतोच येतो। आणि अभियोगिता चाचणीसाठी यावरती दोन दोन प्रश्न आलेले आहेत। तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, सोपा आहे, परंतु प्रॅक्टिस नसल्यामुळे याचे मार्क्ससुद्धा जातात। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, याचे नक्की तुम्हाला मार्क्स मिळतील आणि गणित आहे ती इझिली समजून येतील। तर चला, कोणताही वेळ न घालता आपण गणित बघूया। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा। चला तर आपण गणित बघूया। तर मित्रांनो बघा, पहिलं गणित आहे ती, आपण थोडेसे म्हणजे बेसिक टू हार्ड असे गणित बघणार आहोत। तर पहिल्यांदा थोडंसं कमी लेवलचं म्हणजे सोपं गणित या शेकडेवारीवरती। तर पहिलं गणित बघा, 1200 चे 15% बरोबर किती, तर हे आपल्याला काढायचं आहे। तर आता मित्रांनो, टक्केवारी काढताना काय करायचं, तर आता आपल्याला सांगितलं आहे की 1200 चे 15%, तर आपण काय करणार, 1200 × 15/100, तर हे 2 शून्य गेले आणि आता राहिले 12 × 15। तर 12 × 15 केला तर येतो 180, तर हे याचं उत्तर येतं मित्रांनो। तर बघा, अशा प्रकारे आपण टक्केवारी काढू शकतो। तर हे एक सोपं गणित। तर मित्रांनो, कधी कधी असं करायचं, सपोज तुम्हाला तर टक्केवारी सांगितलं तर काय करायचं की 1% बरोबर किती, 1% काढायचा। सपोज आता 1200 चे 1% किती होणार आहे, तर 12, तर 12 × आता टक्केवारी सांगितलेले 15, म्हणून 12 × 15 डायरेक्ट करू शकतो, असंही करू शकतो। तर 1% काढला आणि 1% आल्याच्यानंतर जेवढे टक्के आपल्याला सांगितले तर तेवढे टक्के काढून अशा प्रकारे डायरेक्ट आपण गणित सोडवू शकतो। तर हे झालं पहिलं गणित, एकदम बेसिक लेवलचं सोपं। आता आणखी पुढे गणित बघूया। तर पुढील गणित मित्रांनो बघा, 2400 पैकी 144 बरोबर किती टक्के। तर 144 हे 244 2400 पैकी किती टक्के आहेत हे आपल्याला काढायचं आहे। तर हे कसं काढायचं, तर बघा आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 1 2400 आणि पैकी 144 144 आपल्याला दिले आहे। तर हे 144 वरती लिहायचं, गुणिले त्याला 100 करायचं आणि किती पैकी आहे, तर 2400 पैकी। तर 2400 हे भागाकारमध्ये खाली द्यायचे। आता जर याला भाग दिला, हे 2 शून्य गेले आणि आता 24 जर आपण 24 144 भाग दिला तर 24 × 44, तर ह्याचा 6 भाग जातो, म्हणजेच 60% येणार आहे। तर 144 हे 2400 चे किती, 60% असणार आहे। तर अशा प्रकारे हे टक्केवारी काढू शकतो। तर पहिलं गणित आपण सोडवलं तो थोडं वेगळं होतं, हे गणित सोडवलं तर हे टक्केवारी काढायचं वेगळं आहे। चला आणखी पुढील गणित बघूया। पुढील गणित तर हे थोडं वेगळं आहे, तर 1x चे 7% बरोबर 126, तर x बरोबर किती, तर हे आपल्याला ओळखायचं आहे। तर आपल्याला त्याने दिलेलं आहे 1x चे 60%। तर बघा, आपण सोडवणार x × आपल्याला दिले 7%, तर ह्याची मांडणी अशा प्रकारे करणार। तर 1 × 7/100 बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे, ते 126 दिलेलं आहे, 126। तर हे आपण आता मांडणी केल्याच्या नंतरला आता ह्यांचं कसं करायचं, तर आपल्याला x काढायचं आहे। तर x बरोबर हे 126 हे 100 आहे, ते इकडे जाऊन गुणाकार होतील 100, आणि हे 7 आहेत ते छेदस्थान येतील 7। आणि जर आता जर आपण ह्याला भाग दिला 7, आता आपण 126 भाग दिला तर 7 × 7 = 12 आहे तिथे, तर उरले 7 × 3 = 2 = 5 उरले आणि 6 = 56 झाले। तर 7 × 8 = 56, तर 18 भाग दिलेला, मात्र इथे राहिलं 18 × 100। तर आपण इझिली आता सोडू शकतो, तर 18 × 100 केला तर येणार आहे 1800 आणि हे याचं उत्तर असणार आहे। तर आपण 1 चे 60% काढलंय, 60% 126 असतील,
तर म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे, तर 1800. तर 1800 चे तुम्ही 60% काढा, ते हे 126 येतील, तुम्ही काढून बघा. तर पुढील गणित बघा मित्रांनो, 1500 चे 40% बरोबर एक्सचे 8%, म्हणून एक्स बरोबर किती, तर हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला जे दिलेलं आहे तर ते लिहून घ्यायचं, जसं की आता दिलेलं आहे 1500 चे, तर 1500 चे 40%, आपण टक्के काढताना 100 लिहितो, गुणिले, नाही सॉरी, बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, एक्सचे 8%. तर एक्स गुणिले 8 छेद 100, तर हे आपल्याला दिलेलं आहे, ते मांडणी करून घेतलं तर हे 100 ला हे 100 गेले. तर आता राहायता येत 1500 गुणिले 40 बरोबर x गुणिले 8. तर आता काय करणार, तर x बरोबर 1500 गुणिले 40 गुणिले 40 छेद हे 8 आहे, ते छेदस्थानी येणार 8. तर 8 ने आता या 40 ला भाग दिला, तर 8 45 आणि 1500 गुणिले 5 केलं तर येता येत 7500, आणि हेच आपलं उत्तर येणार आहे. तर 1500 चे 40% बरोबर एक्सचे 8%, तर ते किती येणार आहे, तर 7500. तर अशा प्रकारे ही टक्केवारीची गणितं सोडवता येतात. चला पुढील गणित बघूया. पुढील गणित मित्रांनो बघा, 1200 चे 8% बरोबर 400 चे किती टक्के. तर आपल्याला दिलेलं आहे 1200 चे 8%, तर आपण लिहून घेऊया 1200 गुणिले 8% म्हणजे 100 बरोबर 400 चे किती टक्के. तर 400 चे आपल्याला किती टक्के काढायचे आहे, तर 400 गुणिले आपण 1 समजूया, तर टक्के काढताना 100 देतो. आता आपण काय करणार आहे, 100 ला 100 गेले तर 1200 गुणिले 8 बरोबर 400 गुणिले x. तर x बरोबर 1200 गुणिले 8 छेद 400. आता हे 2 0 गेले, 4 3 12 आणि 8 3 24 म्हणजेच किती येणार आहे, 24%. तर याचं उत्तर येणार आहे, म्हणजे 1200 चे 8% बरोबर 400 चे किती टक्के, तर ते 24% असणार आहे. पुढील गणित मित्रांनो बघा, 900 चे x% बरोबर 600 चे 30%, तर x बरोबर किती. तर बघा, आपल्याला दिलेलं आहे ते आपण मांडायचं आहे, जसं की आपल्याला दिलेलं आहे 900 चे x%, तर 900 गुणिले x छेद 100. आता दिलेलं आहे बरोबर 600 चे 30%, 600 गुणिले 30 छेद 100, तर हे आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपल्याला 900 गुणिले x बरोबर 600 गुणिले 30, तर x बरोबर 600 गुणिले 30, हे 900 आहे, ते इथे छेदस्थान येणार, तर 900. तर आता आपण जर ह्या हे 0 घालावले, हे 0 गेला, हा 0 गेला, हे 2 0 गेले, आता इथे 9 राहिले, तर 3 1 3 3 3 9 आणि 6 1 3 1 3 आणि 3 2 6, तर इथे राहत आहेत फक्त 20, म्हणजेच काय होणार आहे, 20%. एक्स बरोबर किती येणार आहे, तर 20%. तर हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, जे दिलेलं आहे ते मांडायचं आणि अशा प्रकारे आपण हे काढू शकतो. पुढे आणखी एक गणित बघूया, 40 चे 25% बरोबर 25 चे किती टक्के. तर बघा, आपल्याला दिलेलं आहे 40 चे म्हणून 40 गुणिले 25 छेद 100 बरोबर 25 चे आपल्याला किती टक्के सांगे विचारलं आहे, तर 25 गुणिले
एक्स छेद 100, तर आता हे 100 ला 100 गेले तर 40 गुणिले 25 बरोबर 25 गुणिले x, तर x बरोबर 40 गुणिले 25 छेद 25, हे 25 इकडचे आहेत, तर हे 25 ला हे 25 गेले आणि राहिले फक्त 40, तर हे किती येणार आहे 40%, तर 40 चे 25% बरोबर 25 चे किती%, तर 40% येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शेकडेवारीवरती काही गणितं बघितलेले आहेत। तर कोणतेही तुम्ही ग्रुप क ची जर एग्जाम देणार असाल तर त्या परीक्षेसाठी ही गणितं खूप महत्त्वाची आहेत। तर त्यामध्ये हमखास एक तरी प्रश्न असतोच असतो। तर अभियोगिता चाचणीची तयारी करत असाल तर या परीक्षेमध्ये, या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा यावरती हमका 100% प्रश्न असतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे शेकडेवारीची गणितं ही सोडवली जातात। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही महत्त्वाची गणितं बघणार आहोत। तर आत्ताच सबस्क्राईब करा, जे लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि जी बेल आयकॉन आहे तर त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा। चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा। चला तर, बाय।